हॅलो फ्रेंड्स, दिवसाची सुरुवात करूया हेल्दी स्मूदी ने। आज आपण पालक घालून सफरचंद आणि केळ्याची स्मूदी बनवणार आहोत। आजच्या स्मूदी मध्ये भरपूर सारे विटामिन्स आणि मिनरल्स आहेत। काही महत्त्वाचं सांगायचं तर पोटॅशियम, विटामिन ए, सी आणि के तसंच आयन बरोबर आपल्याला भरपूर सारे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर देखील मिळतं। सफरचंद आणि केळ्याच्या नैसर्गिक गोडव्यामुळे आपल्याला यामध्ये ऍडिशनल साखर घालण्याची गरज भासत नाही। आजच्या या हेल्दी स्मूदी साठी वापरणार आहोत एक सफरचंद, मोठा असल्यास अर्ध आणि मीडियम असल्यास एक अख्खं केळं घेणार आहोत। इथे मी मोठं केळं असल्यामुळे अर्धा केळ्याचा वापर करणार आहे। 5-6 पालकाची पानं घेतलेली आहेत। पालकाची पानं शक्यतो कोवळी घ्यावीत, कारण का जून पालकांच्या देठाकडे भरपूर सारे तंतू असतात। पानं जर का कोवळी मिळाली नाहीत तर जून पानं मात्र बारीक चिरून घ्यावीत। ब्लेंडर मध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात सफरचंदाचे मीडियम साइज मध्ये कट केलेले तुकडे, केळ्याचे तुकडे आणि पालकाची पानं। स्मूदी व्यवस्थित ब्लेंड व्हावी म्हणून आपण यामध्ये अर्धा कप गार पाणी ऍड करणार आहोत। गार पाण्याऐवजी तुम्ही बर्फ देखील घालू शकता। ह्याचे दोन फायदे आहेत, स्मूदी व्यवस्थित ब्लेंड देखील होते तसंच स्मूदी लगेच काळी देखील पडत नाही। सफरचंद, केळ आणि पालक एकजीव होईपर्यंत त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आवश्यकता वाटल्यास कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोड्याशा जास्त पाण्याचा वापर केला तरीही चालेल। अगदी काही मिनिटातच हेल्दी सफरचंद आणि केळ्याची पालक घातलेली स्मूदी तयार झालेली आहे। दिवसाची सुरुवात या हेल्दी स्मूदीने नक्की करा। स्मूदी जेव्हा प्यायची असेल त्याच वेळेला तयार करा, कारण ह्यामध्ये घालण्यात आलेले इन्ग्रेडियंट्स म्हणजे सफरचंद, केळं आणि पालक हे लगेचच काळे पडू लागतात आणि स्मूदीचा व्हायब्रंट कलर कमी होतो। त्याचप्रमाणे जसा जसा वेळ जातो त्याप्रमाणे ह्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी देखील होऊ लागते। आजची ही हेल्दी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।